Hello everyone, welcome back to my channel. So, I am Gaav. Actually, I am Gaav. Pooja ahe, then maza bhavacha lagna, halad, sakhar puda sagalach ahe. So, mhanun ami Gaav aalo ahe 10-15 days sathi probably, yeah. And ma sagal jhalyavar Mumbai la rahnar. But ata mi actually parva aalele ani parva ratri late aalo ami, to khup exhaust zhalelo. Mhanun mi vlog vagere ka start nahi kela ani kalcha purna divas literally झोपून गेलाय आणि संध्याकाळी फक्त थोडंफार काम केलं. आम्ही आंबे साफ करायचं जरासं काम केलं तर ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दिसेलच किंवा दिसलं असेल. बट या आजपासून मी व्लॉग स्टार्ट करणार आहे आणि जेवढं मला होईल तेवढं मी शूट करणार आहे. बिकॉज माझे घरचे नेहमी मला बोलतात गावी गेल्यावर ब्लॉग करायचा, गावी गेल्यावर ब्लॉग करायचा. स्पेशली माझे मम्मी पप्पा, बिकॉज ती लोक असे गावचे व्हिडिओज खूप बघत असतात आणि लोक काय 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 टाकतात गावचं वगैरे, तर त्यांना खूप हौस आहे ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणून मला पण ह्यावेळी मोस्ट प्रॉबेबली म्हणजे जेवढं होईल तेवढं गावचं सगळं शूट करून टाकायचं आहे. सो आय होप तुम्हालासुद्धा हे सगळं आवडेल. आणि मी मराठीत ब्लॉग करते आहे बिकॉज आय हॅव टू, जेवढं शक्य होईल तेवढं आय विल डू इट इन मराठी. मी मराठीत करेन. सो या प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा अँड वॉट एवर यू डू. थँक्यू सो मच. सो लेट्स गेट स्टार्टेड, सुरुवात करूया. दिसतंय भूमि भूमि नाही राहत. अरे देवा ये पडली ना. सो या माझे आंबे लावून झालेले आहेत. मला ऍक्च्युली हे सगळं करायला आवडतं, आय डोंट नो वाय, बट स्टील आवडतं मला ग्रीन ग्रीन सगळं. आणि या मला एक सजेशन किंवा नाही जस्ट अ थॉट म्हणजे मला शेअर करा असं वाटतं. बिकॉज सर्वांनाच माहिती नसतं, लोकांना आंबे खायला आवडतात बट त्याच्या मागचं स्ट्रगल लोकांना माहिती नसतं. सो जस्ट सांगायचं होतं, मग मोस्टली आंब्यांचा ज्यांचा बिझनेस असतो त्यांना हे सगळं माहिती असतं. बट जे लोक फक्त आंबे दरवर्षी खातात म्हणजे पेट्या वगैरे विकत घेऊन खातात त्यांना माहिती नसतं. आंबे ज्या कैऱ्या असतात त्या आणि आपण तोडतो जर त्यांना चांगलं पिकवायचं असेल तर त्यांना पूर्ण क्लीन करून म्हणजे ओल्या कपड्यांनी वगैरे क्लीन करून मग ठेवावं लागतं, ते पण स्ट्रेट ठेवावं लागतं. असं हे हिचं हे असतं, काय बोलतं त्याला, डेट
नेहमी वरती ठेवावं लागतं आणि आंबा उभा ठेवायला लागतो, बिकॉज नाहीतर त्याच्यातला चीक जो बाहेर आला तर आंबा खराब होऊ शकतो. सो त्याला म्हणून ओल्या कपड्याने फुसून नीट क्लीन करून मग ठेवावं लागतं. तसंच आम्ही काल सगळे आंबे फुसून घेतले आणि आज त्यांना स्ट्रेट उभं करून ठेवलेलं आहे आणि आता गवत आणायचं आहे. सो गवत आणून मग गवतात ठेवणार, मग ते लवकर पिकतील. जा सो या दॅट्स इट. माहीत नाही कोणाला ह्याचा फायदा होईल नाही होईल, आय डोंट नो, बट जस्ट मला हा शेअर करायचं होतं बिकॉज सगळ्यांना माहिती नसतं. सो आय थॉट ऑफ शेअरिंग दिस. या दॅट्स इट. चला जाऊया आता, जाते मी नाश्ता करायचं, भूक लागली, संध्याकाळ झाली आहे. सो बाय. उद्या मटन आहे. अरे मटन पण आणावं. उद्या मटन पण आणायचं. लगेच सांगायचं होतं एक की आमचा आंब्यांचा बिझनेस नाही आहे, आम्ही फक्त आमच्या बागेतले आंबे काढून घरच्या घरी पिकवून खातो, म्हणजे आम्ही असं विकत वगैरे नाही. मी फक्त मला थोड्या गोष्टी माहिती होत्या म्हणून सांगितलं दॅट्स इट. या ओके बाय. टाइगर प्रॉन्स. मी खरंच चांगला बोलेन. दाखव तरी, दाखव तरी. पैसे भूमीने दोन गरबंद शोधून आणली. एक होते ते तर खराब होता पण तू खूप छोटा होता, मग तिथे खूप वरती. व्हेरी गुड. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आमच्याकडे एक गेस्ट आलाय. हा आमचा मामाचा डॉगी आहे आणि ह्याचं पण नाव शेरू आहे आणि आमचा फर्स्ट डॉगी होता त्याचं नाव शेरू होतं आणि हा सेम त्याच्यासारखा दिसतो म्हणून मामाने त्याचं नाव शेरू ठेवलंय आणि खूप क्यूट आहे. आणि हा राहणार आहे आता इथे 2-3 दिवस बिकॉज आम्ही सगळे जाणार आहे लग्नाला. मामा पण जाणार आहे, मामाची पूर्ण फॅमिली जाणार आहे लग्नाला. सो आई बाबा आता घरी आहेत तर ते लोक ह्याला सांभाळणार आणि आता मी फुल रेडी निघायला. आता आम्ही निघणार आहे. चलो लेट्स गो. We'll be right back.
प्लेइंग बॅडमिंटन. सो या फायनली आमच्या घरचं सगळं झालेलं आहे, पूजा वगैरे सगळं झालं. खूप मज्जा केली आम्ही, खूप मस्ती केली आणि खूप सारं काम केलं, म्हणून मला एवढा शूट करायला भेटला नाही. बट स्टील माझ्याकडून जेवढं होऊ शकेल तेवढं मी शूट केलं आहे. आणि खूप सारे आंबे, फणस आणि नारळ वगैरे खूप सारे खाल्ले आहेत. आणि खूप सारे मुंबईला घेऊन सुद्धा जात आहे. तो या मी हा व्हिडिओ एवढा लेंदी नसेल बिकॉज मला जास्त शूट करायला जमलं नाही. तो इट इज क्वाईट छोटू, बट होपफुली खूप चांगला आवडेल तुम्हा लोकांना. सो प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आमचा आता मुंबईला जायचा टाईम आलेला आहे, सो मी इथेच व्हिडिओ संपवते. सो आय होप यू ऑल एन्जॉय दिस व्हिडिओ, अँड इफ यू डिड देन प्लीज डोंट फर्गेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके बाय, कीप स्माइलिंग.